समीर वानखेडे यांच्या संदर्भातली बातमी. लाच देणाऱ्यालाही आरोपी करावं ही समीर वानखेडे यांची मागणी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयानं मान्य केली. एनसीबीचे माजी विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता असल्याचा आरोप आहे. वानखेडेंच्या सुधारित याचिकेनंतर सीबीआयला उत्तर दाखल करण्याचा आदेश कोर्टानं दिलाय. आता या प्रकरणावरची पुढची सुनावणी 20 जुलैला होणार आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.